हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग येस व्हेरी गुड मॉर्निंग क्लिअर आहे का प्रक्षेपण क्लिअर असेल तर मला नक्की इथं चॅट चॅटबॉक्समध्ये सांगा ओके, गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग यस, सर्वान क्लियर है का इत दिस्त का ओके यू यस सर्वांचं स्वागत आहे या आपल्या चालू घडामोडी सिरीजमध्ये संयुक्त मुख्य परीक्षेसाठी अगदी महत्वाच्या अशा चालू घडामोडी आपण कव्हर करत आहोत आणि या सीरीज मधलं संयुक्त मुख्य परीक्षा महारिविजन सिरीज मधलं हे सोळावं लेक्चर आहे ठीक आहे तर माफ करा थोडस इथं वर खाली झालेलं आहे ते तर सोळावं लेक्चर आहे आणि सर्व जे सोळा लेक्चर्स आहेत आतापर्यंतचे ते अवेलेबल आहेत श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर तर श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला झालेले सर्व लेक्चर्स याचे लिंक्स मिळतील आणि अनअकॅडमी लर्नर ऍप डाउनलोड करा त्यावर तुम्हाला हे लेक्चर्स बघताही येतील आणि त्याच्या पीडीएफ पण डाउनलोड करता येतील ओके यस। चला तर सुरू करूया अगदी महत्वाच्या अशा चालू घडामोडी ज्या संयुक्त मुख्य परीक्षेसाठी आहेत आणि त्यामध्ये आपण सेक्शन एक बघत आहोत तो म्हणजे कुठला तर पर्यावरण मागचे दोन तीन लेक्चर्स आपण पर्यावरण सेक्शन कव्हर करत आहोत आज ही आपलं लेक्चर हे पर्यावरण सेक्शन मधल्या कोणत्या महत्वाच्या चालू घडामोडी आहेत ते बघण्याकडे असेल त्या अगोदर डी सी ए डेलियंट अफेअर्स हा माझा कोर्स अनअकॅडमीवर अवेलेबल आहे रेग्युलरली दर महिन्याला हा कोर्स लाँच होतो आता मात्र तुम्हाला एंटायर प्लस किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन जर घ्यायचं नसेल आणि तुम्हाला एकाच महिन्याचं जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल एकाच महिन्याच्या तेवढ्या चालू घडामोडी कव्हर करायच्या असतील तर तुम्ही डी हा जो काही कोर्स आहे तो अनअकॅडमीच्या स्टोर वरून एका महिन्यासाठी खरेदी करू शकताय ठीक आहे तर सर्वांनी या कोर्सला खरेदी करा आणि दररोजच्या दररोज चालू घडामोडी माझ्यासोबत करा श्री लाईव्ह हा कोड मात्र सर्वांनी वापरा एस एच आर आय एल आय व्ही हा कोड तुम्हाला डिस्काउंट देऊन जाईल <coughs> चला तर पर्यावरण सेक्शन मधल्या महत्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करू मागच्या लेक्चर मध्ये आपण पंधराव्या मध्ये टायगर रिझर्व्ह बघितले नवीन जो काही व्याघ्र गणना आलेली आहे ठीक आहे टायगर सेन्सस जो आलेला तो कव्हर केला तर आणखी काही ज्या काही वन्यजीव प्रजाती अलीकडे न्यूज मध्ये होत्या त्या आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे तसंच प्रोजेक्ट चिता हा पण आपण आज इथं कव्हर करणार आहोत पर्यावरण क्षेत्रामध्ये जर बघितलं तर याच्यावर एमपीएससी ने एकदा प्रश्नही विचारलेला आहे कॉलरवाली वाघीण या <coughs> सॉरी कॉलरवाली कॉलर कॉलरवाली वाघीण कॉलर जी आहे तिचं अलीकडं निधन झालंय तर आपल्याला माहिती पाहिजे की एमपीएससी ने न प्रश्न विचारला वयाच्या कितव्या वर्षी तिचं निधन झालं मात्र आपल्याला हे पण माहिती पाहिजे की ती कुठल्या नॅशनल पार्क मध्ये कुठल्या टायगर रिझर्व्ह मध्ये होती आणि ती का बरं फेमस होती तर कॉलर वाली वाघिन कॉलर म्हणजे एखाद्या प्राण्याला ट्रॅक करण्यासाठी त्याला रेडिओ कॉलर बसवण्यात येतात त्याच्यातनं रेडिओ सिग्नल एमिट होत असतात जेणेकरून वन अधिकाऱ्यांना कळतं की तो प्राणी कुठं कुठं चाललाय बरोबर आहे भारतातील सुपरमॉम वाघीन म्हणून ती ओळखली जायची कॉलर व्हॅली वाघीन म्हणून ओळख असलेल्या मध्य प्रदेश मधल्या पेंच टायगर रिझर्व्ह मध्ये पेंच व्याघ्र ही होती ठीक आहे आणि तिचं वृद्धत्वामुळे निधन झालंय वयाची सोळा सोळा वर्ष वयाची असताना तिचं निधन झालंय आणि तिच्या सोळा वर्षांच्या आयुष्य काळामध्ये तिनं सुपरमॉम का म्हणतात तिला तर तिला एकोणतीस बछड्यांना जन्म दिलाय आणि हा एक प्रकारचा जागतिक विक्रम मानला जातो मध्य मध्ये पेंच टायगर रिझर्व महाराष्ट्रामध्ये पण आहे मध्य मध्ये पण आहे मात्र मध्य प्रदेश मधल्या पेंच टायगर रिझर्व मध्ये ही होती आणि तिनं <coughs> एकोणतीस बछड्यांना जन्म दिलाय आणि त्यामुळे जर बघितलं तर या पूर्ण त्यांच्या अं पेंच पेंचमध्ये टायगरची संख्या वाढवण्याचं अर्ध काम तर तिनेच केलेलं आहे आणि म्हणून तिला सुपरमॉम तिचं नाव टायगर फिफ्टीन मात्र तिला गावातले वगैरे इतरचे सगळे लोक कॉलरवाली वाघीन कॉलरवाली वाघीन असं संबोधायचे कारण का बरं तर व्याघ्र प्रकल्पामध्ये रेडिओ कॉलर बसवण्याचा प्रोजेक्ट दोन हजार आठ मध्ये ज्यावेळी सुरू झाला होता त्यावेळी पहिल्यांदा तिला कॉलर बसवण्यात आली होती काल सर ओके येस या म्हणजे मंथ एंडला तुम्हाला सगळे आपली जी प्ले प्लेलिस्ट आहे एक एक ती एकत्र करून मी काय करेन देईन जेणेकरून तुम्हाला सगळे लेक्चर्स एकत्र बघता येतील थोडीशी तब्येत माझी बिघडलेली आहे तर मध्ये मध्ये थोडा माझा खोकल्याचा डिस्टर्बन्स झाला तर तेवढा ऍक्सेप्ट करा आजच्या दिवस आता चित्ता हा टॉपिक आता अगदी हॉट टॉपिक आहे ऑलमोस्ट जर बघितलं तर आतापर्यंत जे चित्त्यांचं रिलोकेशन केलं भारतामध्ये त्यापैकी आठ चित्त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच चित्ते हे अडल्ट चित्ते प्रौढ चित्ते होते आणि तीन चित्ते नुकतेच जन्माला आलेले होते बरोबर आहे तर त्यामुळे जर बघितलं तर हा चित्त्यांचा टॉपिक फारच हॉट टॉपिंग टॉपिक आहे आणि आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे तब्बल सात दशकानंतर म्हणजे सत्तर वर्षानंतर भारतातनं नामशेष झालेल्या चित्त्यांचं मध्य मद्ध प्रदेश मध्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये म्हणजेच कुनो नॅशनल पार्कमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आगमन झालं सतरा सप्टेंबर हे डेट माहितच पाहिजे आपल्या लाडक्या पंतप्रधानांची काय वरती सतरा सप्टेंबर ही हा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार बावीसला आफ्रिकेतनं नावियामधनं चित्ते भारतामध्ये आणण्यात आले आणि ते मध्य प्रदेश मधल्या कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आले पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त नामिबियातनं आलेल्या चित्त्यांना उद्यानामध्ये उद्धाना सोडण्यात आलं आणि नामेबियामधनं किती चित्ते आणण्यात आले होते एकूण आठ चित्ते आणण्यात आले होते त्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी होत्या तीन नर होत्या अशा प्रकारे त्यांना विमानाद्वारे कुठं आणण्यात आलं ग्वाल्हेरमध्ये आणण्यात आलं आणि ग्वा <coughs> ग्वाल्हेर मधून त्यांना हेलिकॉप्टरनं ना कुनो नॅशनल पार्क मध्ये आणण्यात आलं फार ही इव्हेंट गाजली बहात वाढदिवसाला पंतप्रधानांना एक प्रकारे भेट दिल्यासारखे काय करण्यात आले चित्ते सोडण्यात आले आता या चित्त्यांना पहिल्यांदा लहान प्रदेशामध्ये ठेवण्यात थे येत होतं आणि त्यानंतर त्यांना काय बरं ओपन नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आलं होतं आता आपल्याला माहिती पाहिजे की हे जे काही चित्ते आहेत हे चित्ते आफ्रिकेतनं आणण्याची का गरज भासली त्याचप्रमाणे फक्त नामिबियातनं चित्ते आणलेले आहेत का आपण तर नाही त्यानंतर आता या वर्षी अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला दक्षिण आफ्रिकेतनं पण बारा चित्ते आपण आणले म्हणजेच नामीबियामधनं आपण आठ चित्ते आणले आणि साऊथ आफ्रिकामधनं आपण बारा चित्ते आणले बारा चित्ते आणले असे एकूण वीस चित्ते आपण आणलेले आहेत आणि त्यापैकी आठ चित्ते तर ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट नाही ते दगावलेले आहेत म्हणजे आता बारा चित्ते राहिलेले आहेत तर बारा चित्ते जे होते त्याच्यामध्ये सात नर पाच माद्या होत्या आणि त्यांना पण कुनो नॅशनल पार्क मध्ये काय करण्यात आलं सोडण्यात आलं तर हे चित्ते आणण्याची गरज काय भारतातनं चित्ते हे नामशेष झाले का बरं झाले हे आपल्याला माहिती पाहिजे तर भारतामध्ये मुबलक प्रमाणामध्ये चित्ते होते अ मध्यमयुगीन भारतामध्ये मुघलांच्या खाळामध्ये तर जर बघितलं तर चित्त्यांचा वापर हा शिकारीसाठी करण्यात यायचा एका एका मुघल सम्राटाकडे पाच पाच हजार वगैरे अशी चित्ते बाळगलेले असायचे शिकारीसाठी वगैरे मात्र जेव्हा ब्रिटिश आले ब्रिटिश आल्यानंतर ही शिकारीची पद्धती बंद होऊ लागल्या आणि या चित्त्यांना मारण्याचं काम सुरू झालं आणि हळूहळू जर बघितलं तर एकोणीसशे बावन्न मध्ये ऑफिशियली करण्यात आलं की भारतातून जो चित्ता आहे तो चित्ता नामशेष झालेला आहे एक्स्टिंक्ड झालेला आहे म्हणजे भारतामध्ये तुम्हाला बघायला चित्ता आढळणार नाही एकोणीसशे बावन हा फार महत्वाची डेट आहे त्याच्यावर एमपीएससी ने एकदा प्रश्न विचारला होता की कोणत्या साली भारतातनं चित्ते हे एक्स्टिंग झालेले आहेत तर एकोणीसशे बावन्न मध्ये पूर्व मध्य प्रदेश मधल्या सुरगुजाचे महाराज होते प्रताप प्रतापसिंह देव यांनी अखेरचे तीन चित्ते मारले आणि त्यानंतर मात्र भारताने डिक्लेअर केलं की चित्ते संपलेले आहेत आपल्याला माहिती पाहिजे की चित्त्यांच्या दोन मुख्य प्रजाती आहेत <coughs> सॉरी आफ्रिकन चित्ता आणि एशियाटिक चित्ता आफ्रिकेमध्ये आढळणारा चित्ता आणि एशियाटिक चित्ता भारतामध्ये होते ते आशियाई चित्ते होते एशियाटिक चित्ते होते त्यांचं नामशेष झाल्यानंतर आता एशियाटिक चित्ते फक्त एका ठिकाणी सापडतात ते म्हणजे इराण या देशामध्ये इराण या देशामध्ये पंचवीस तीस चित्ते बाकी आहेत अदरवाइज एशियाटिक चित्ते पण जर इराण इराणमधनं नामशेष झाले तर तेही काय होतील बरं नाम म्हणजे बघायला जगभर बघायला मिळणार नाही आता आफ्रिकन चित्ता आपण जो आणलाय नामिबिया दक्षिण आफ्रिका हे आफ्रिकन देश आहेत तिथून आफ्रिकन चित्ता आपण रि केलाय पुन्हा एकदा भारतामध्ये आशियाटिक चित्ता नाही आपण इराणकडनं एकदा प्रयत्न केला होता बोलणी चालू होत्या मात्र इराणनं फायनली त्याला नकार दिला कारण का ऑलमोस्ट त्यांच्याकडे पण बोटावर मोजण्यासारखे चित्ते आहेत आणि त्यांना जर आणलं आणि अशा प्रकारचे आठदा चित्ते जर दगावले असते तर काय झालं असतं तर इथं चित्त्याबद्दल बेसिक गोष्टी माहिती पाहिजे चित्ता हा जमिनीवरचा सर्वात वेगवान <coughs> सस्तन प्राणी आहे मॅमल आहे फास्टेस्ट मॅमल ऑन द अर्थ त्याचप्रमाणे चित्ता केवळ आफ्रिकामध्ये आणि आशियामध्ये आढळतो आशियामध्ये तो केवळ इराणमध्ये आढळतो चित्ता डरकाई फोडू शकत नाही वाघ सिंहासारखी कारण का त्याचा ट्रॅकी आहे तो तशा प्रकारे डेव्हलप झालेला नसतो मांजर ज्याचं हिस फिस करत तशा प्रकारे ते करतात त्यांना आफ्रिकन चित्ता आपल्याला माहिती पाहिजे आफ्रिकन चित्ता जो भारतामध्ये आणण्यात आला आहे त्याचं सायंटिफिक नेम आपल्याला माहिती पाहिजे ऍसिनोनिक्स जिबेटस असं त्याचं सायंटिफिक नेम आहे ऍसिनोनिक्स जिबेटस त्याचप्रमाणे जर बघितलं तर त्याला च्या लाल यादीमध्ये आफ्रिकन चित्त्याला वल्नरेबल दर्जा आहे ठीक आहे म्हणजेच त्याला थोडाफार का होईना धोका आहे ठीक आहे त्यानंतर साईट्स करार जो आहे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर स्पेसिस धोक्यात असलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियमन करणारा नियंत्रण करणारा हा जो साईट्स करार आहे त्याच्या अपेंडिक्स वन मध्ये म्हणजे परिशिष्ट एक मध्ये हायेस्ट प्रोटेक्शन आहे त्याचबरोबर आफ्रिकन चित्ते एकूण जवळपास सात हजार पर्यंत आफ्रिकन चित्ते अस्तित्वात आहेत आणि आशियाई चित्ता आशियाई चित्त्याच्या तुलनेमध्ये आफ्रिकन चित्ता आकाराने थोडासा मोठा असतो आशियाई चित्त्याचं आपल्याला नाव माहिती पाहिजे जे आफ्रिकन चित्त्याचं आहे त्याच्यामध्ये एक शब्द ऍड होतो असिनॉनिक जुबेटस वेनिटिकस तर वेनिटिकस असा शब्द आला की समजायचं तो काय बरं आशियाई चित्ता आहे लाल यादीमध्ये त्याला सर्वात धोकादायक असा दर्जा आहे क्रिटिकली एंडेंजर्ड कारण का विस्तीसच शिल्लक आहेत इराण मध्ये साइट कराराच्या अपेंडिक्स वन मध्ये आहे आफ्रिकन चित्ता चित्तापेक्षा हा लहान असतो त्याच्यावरचे जे स्पॉट्स असतात ते फिकट असतात कारण का सारे केस असतात याला हेरी असतो हा त्याचप्रमाणे याचे डोकं जर बघितलं तर हे काय असतं लहान असतं आफ्रिकन चित्तापेक्षा डोळे नेहमी लाल असतात आणि लगेच आपल्याला आयडेंटिफाय करता येतो की आफ्रिकन चित्ता कुठला आणि अशी चित्ता कुठला काल सगळ्यांना ओके तर त्यांना भारतामध्ये रिइंट्रोड्यूस करण्यासाठी <coughs> प्लॅन चालू होता सुप्रीम सुप्र, सुप्र, सर्वोच्च न्यायालयानं फायनली त्याला मंजुरी दिली आणि मग हा प्लॅन एक्झिक्यूट करण्यात आला आहे नामिबिया तसंच साऊथ आफ्रिका इथून जे चित्ते आणले जाणार आहेत ते कुनो नॅशनल पार्कसह इतरही बऱ्याच साऱ्या नॅशनल पार्कमध्ये हळूहळू रि इंट्रोड्यूस करण्यात येणार आहेत मात्र जर बघितलं तर आतापर्यंत आठ चित्त्यांची डेथ झालेली आहे सर्वात पहिल्यांदा जर बघितलं तर मार्च मध्ये साशा नावाची फिमेल चित्ता होती तिची डेथ झाली होती किडनी फेल झाल्यानंतर त्यानंतर एप्रिल मध्ये उदय या चित्त्याची चित्त डेथ झाली त्यानंतर जर बघितलं तर दक्षा या फिमेल चित्त्याची चित्त डेथ झाली त्यानंतर जे चित्त्यानं जन्म दिला होता कुनो नॅशनल पार्क मध्ये तर त्याच्यातल्या दोन कब्सची दोन ज्याला चित्त्यांच्या पिलांची डेथ झाली त्यानंतर सूरज या चित्त्याची डेथ झाली ठीक आहे तर अशा प्रकारे जर बघितलं तर खूप सारे चित्त्यांची काय झालेली आहे डेथ झालेली आहे सगळ्यात अलीकडं जर बघितलं तर एकच मिनिट यस तर सगळ्यात सूरज या चित्त्याची डेथ झालेली आहे आणि त्या अगोदर तेजस या चित्त्याची पण डेथ झाली होती तरी नावं लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला फक्त आपल्याला माहिती पाहिजे कि किती चित्ते कधी रे करण्यात आले आणि चित्त्याबद्दल बेसिक गोष्टी माहिती पाहिजे कारण का चित्त्याबद्दल बेसिक वरचा प्रश्न तुम्हाला पर्यावरण सेक्शन मध्ये येऊ शकतो तसंच लायन एट फोर्टी सेवन विजन फॉर अमृत काल, हा जो काही कार्यक्रम आहे हा भारतामध्ये राबवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे एकच मिनिट गुजरात मधल्या गीर प्रदेशामध्ये आशियाई सिंहांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारनं लायन ऍट फोर्टी सेव्हन व्हिजन फॉर अमृतकाल नावाची योजना जाहीर केली आहे प्रोजेक्ट लायनचा हा, हा, हा कार्यक्रम एक भाग आहे आणि सिंहांच्या वाढत्या लोकसंख्येचं व्यवस्थापन करणं त्यांचं आदिवास जो आहे त्याच तो सुरक्षित करणं पुनर्संचयित करणं यासाठी स्थानिक समुदायाला पण इन्वॉल्व्ह करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे आता मला सांगा की एशियाटिक लायन आशियाई लायन जो आहे तो जगामध्ये कुठं कुठं आढळतो चला मध्ये सांगा स्पेशलचे पण जे विद्यार्थी लेक्चर करतायत त्यांनी पण मध्ये सांगायचं आणि युट्यूबला पण जे जॉईन आहेत त्यांनी पण सांगायचं आहे सांगा यस कमॉन जगामध्ये आशियाई सिंह कुठं कुठं आढळतात तर जगामध्ये आशियाई सिंह फक्त एका ठिकाणी आढळतात ते म्हणजे गुजरात मधल्या गिर फॉरेस्टमध्ये गिर नॅशनल मध्ये समजलं सगळ्यांना हे आपल्याला माहिती पाहिजे यस दहा ऑगस्टला लायन डे म्हणून साजरा करण्यात येतो लायनचं जे काही एशियाटिक लायन आहे तर त्याचं सायंटिफिक नेम काय आहे बरं लिओलिओ ठीक आहे हे िओलिओ त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे त्याचप्रमाणे आयुसियनच्या लाल यादीमध्ये त्याला कोणता दर्जा देण्यात आला आहे यस कोण सांगते एशिया लायन जो आहे त्याला आयुसियनच्या रेड लिस्टमध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टमध्ये जो भारतातल्या वाघांना हत्तींना जो दर्जा आहे तोच एशियाटिक आपला टायगर आहे एलिफंट आहे तोच तो दर्जा <coughs> या याला आहे तो म्हणजे एंडेंजर्ड ठीक आहे हा दर्जा पण आपल्याला माहिती पाहिजे त्याचप्रमाणे जर बघितलं तर साइट्स कराराच्या कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेंजर्ड स्पेसिस या कराराच्या अपेंडिक्स वन मध्ये त्याला हायेस्ट प्रोटेक्शन आहे आणि भारताच्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन मध्ये पण त्याला शेड्यूल वन मध्ये हायेस्ट प्रोटेक्शन आहे एशियाटिक लायन कन्झर्वेशन प्रोजेक्ट हा भारतामध्ये राबवण्यात येतोय आणि तो दोन हजार अठरा सालापासून दोन हजार एकवीस साला, साला पर्यंत हा मंजूर करण्यात आलेला आहे समजलं सगळ्यांना तर एशियाटिक लायन बद्दल पण काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि अलीकडं लायन ऍट फोर्टी सेव्हन की आझादी का अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आता त्याच्या पुढं जे शंभर वर्ष सुवर्ण काळापर्यंत शंभर वर्ष पूर्ण होऊ शताब्दी होऊ पर्यंत जो काळ आहे त्याला अमृत काळ असं आपण म्हणतोय तर त्या काळामध्ये संवर्धन कशा प्रकारे या सिंहांच करायचं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय डॉल्फिन दिन कधी साजरा करण्यात येतो तर आपल्याला माहिती पाहिजे की पाच ऑक्टोबरला नॅशनल डॉल्फिन डे साजरा करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे या अगोदर पण मग डॉल्फिन डे साजरा करत नव्हतो का यस आपण पाच ऑक्टोबरला गॅंगेटिक डॉल्फिन डे म्हणून साजरा करत होतो मात्र आता फक्त गंगा नदीतलेच नाही तर इतरही ज्या काही नदी स्त्रोत आहेत त्यांच्यामध्ये आढळणारे जे डॉल्फिन आहेत या सर्वांसाठीचा राष्ट्रीय स्तरावरचा राष्ट्रीय डॉल्फिन डे जो आहे तर तो पाच ऑक्टोबरला साजरा करायचं ठरवण्यात आलंय दोन हजार बावीस सालापासून दरवर्षी तो साजरा करण्यात येईल नॅशनल डॉल्फिन डे आपल्याला माहिती पाहिजे की दोन हजार दहा सालापासून गंगा रिव्हर डॉल्फिन डे किंवा गँगेटिक रिव्हर डॉल्फिन डे हाँ साजरा करना डौल्फीन, डौल्फीन, हा साजरा करण्यात येत होता राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाच्या स्थायी समितीने हा निर्णय घेतलाय आणि आपल्याला माहिती पाहिजे की डॉल्फिन गँगेटिक डॉल्फिन हा भारताचा नॅशनल अॅक्वेटिक एनिमल आहे राष्ट्रीय जलचर प्राणी कुठला आहे भारताचा तर तो म्हणजे डॉल्फिन काल सगळ्यांना या डॉल्फिनला पण एन दर्जा आहे वाघ हत्ती सिंह आणि डॉल्फिन एन दर्जा आहे प्लॅटेनिस्टा गँगेटिका असं तिचं त्याचं नाव आहे सायंटिफिक नाव आहे तर आपल्याला गंगा नदीतला डॉल्फिन जो आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी माहिती पाहिजेत प्लॅटेनिस्टा गँगेटिका हे त्याचं नाव आहे अठराशे एक मध्ये त्याचा अधिकृतपणे गंगा नदीमध्ये शोध लागला होता हे गंगा नदीतले जे डॉल्फिन आहेत ते नेपाळ भारत बांगलादेशमध्ये गंगा ब्रह्मपुत्रा मेघना या रिव्हर मध्ये तसंच कर्णफुली सांगू नदी प्रणालीमध्ये हे आढळतात गंगा नदीतले डॉल्फिन फक्त गोड्या पाण्यामध्ये आढळतात सागरी पाण्यामध्ये ते जात नाहीत ते आंधळे असतात आणि ते सोनार वेवचा वापर करून नेव्हिगेशन करतात त्यांना पण जातं गंगा नदीमध्ये जवळपास बाराशे ते अठराशे एवढे डॉल्फिन्स आहेत वन्य जो भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा आहे एकोणीशे बहात्तर अंतर्गत पहिल्या अनुसूचीमध्ये हायएस्ट प्रोटेक्शन त्याला आहे एनडेंजर दर्जा आहे साइट्स करारामध्ये तो आहे कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसिसच्या परिशिष्ट दोन अंतर बिहारमध्ये विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य स्थापन करण्यात आलंय तर आपल्याला माहिती पाहिजे की गॅंगेटिक डॉल्फिनसाठीची सेपरेट वाईल्ड लाईफ तिचं नाव आहे विक्रमशिला गंगा डॉल्फिन वाईल्ड लाईफ तर ती कुठं आहे मध्ये आहे पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्ट <coughs> दोन <coughs> हजार वीस लाल किल्ल्यावरनं <coughs> सॉरी पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं होतं या भाषणावेळी त्यांनी प्रोजेक्ट डॉल्फिन लॉन्च करण्याची घोषणा केली होती कालचं काय ना तर डॉल्फिन बद्दल या महत्वाच्या गोष्टी माहिती पाहिजेत दोन हजार दहा मध्ये पाच ऑक्टोबर रोजी गंगा डॉल्फिन्सला काय करण्यात आलं होतं राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं होतं पाच ऑक्टोबर दोन हजार दहा ला आणि म्हणूनच पाच ऑक्टोबर हा दिन राष्ट्रीय डॉल्फिन डे म्हणून साजरा करण्यात येतोय ओके तसच गुलाबो कोण आहे ठीक आहे तर गुलाबो ही एक स्लॉथ बेअर आहे भारतातलं सर्वात वयस्कर मादी स्लॉथ बेअर होत गुलाबो तिचं आधी अलीकडं निधन झालेलं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की इंडिया ओल्डेस्ट फिमेल स्लॉथ बेअर गुलाबोच मध्य मधल्या भोपाळ इथल्या वन विहार राष्ट्रीय उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये निधन झालंय तर भोपाळमध्ये निधन झालेलं आहे मध्य मधल्या वन विहार राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क आणि जे प्राणी संग्रहालय झू आहे वयाच्या चाळीसाव्या वर्षी तिचं निधन झालंय मे दोन हजार सहा मध्ये पंचवीस वर्षांचा असताना हे स्लॉथ बेअर रस्त्यावर जे काही खेळ करण्यात येतात तर त्या खेळ खेळ करणाऱ्याकडनं जप्त करण्यात आलं होतं आणि ते तेव्हापासनं विहार नॅशनल पार्क मध्ये होतं ठीक आहे तर ते भारतातलं सर्वात वयस्कर मादी स्लॉप बे स्लॉ आहे तसंच भोगेश्वरा कोण आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की भोगेश्वरा हा आशियामधला सर्वात लांब हस्तिदंत असणारा हत्ती याचे हस्तिदंत इथं बघितले तर किती लांब आहेत तुम्हाला कळेल तर भोगेश्वरा हा किंवा त्याला मिस्टर काबिनी असं पण संबोधण्यात येतं तर हा आशियातला सर्वात लांब सुळे असणारा हस्तिदंत असणारा हत्ती हा मृत्युमुखी पडलेला आहे तर आशियातला हा सर्वात लांब हस्तिदंत असणारा हत्ती साठाव्या वर्षी वयाच्या नैसर्गिक कारणांमुळे मरण पडला मरण पावला मिस्टर काबिनी असं त्याला संबोधलं जायचं आणि हा कर्नाटकमध्ये बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या जी गुंद्रे एलिफंट रेंज आहे त्यामध्ये हा आढळायचा ठीक आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की त्याचे हस्तिदंत एक हस्तिदंत जवळ दोन पॉईंट चोपन्न मीटर आणि दुसरा दोन पॉईंट चौतीस मीटर होता तसंच मिशन अरिकोंबन नावाचं एक मिशन न्यूज न्यूजमध्ये होत याला जर बघितलं तर हा अरिकोंबन हत्ती जो आहे याला राईस इतका आवडा ठीक आहे म्हणजेच भात खायला याला इतकं आवडायचं की अक्षरशः गावामध्ये घुसायचा आणि रे रेशनची जी दुकानं आहेत त्या रेशन दुकानावर दुकाना अटॅक करायचा आणि तिथला राईस खात बसायचा राई इतकं त्याला राईस आवडायचा तर तांदूळ खाण्यासाठी रेशन दुकानांमध्ये घुसणाऱ्या आणि मानवी वस्तींच नुकसान करणाऱ्या अरिकोंबन या जंगली हत्तीचं स्थलांतर करण्यात येणार आहे आणि केरळच्या पारंभिकुलम व्याघ्र प्रकल्पामध्ये करण्याचा आदेश त्याचं स्थलांतर केरळनं केरळच्या उच्च न्यायालयानं दिला होता या निकालाविरुद्ध केरळ सरकारनं जे अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं होतं तर ते फेटाळण्यात आलं आणि त्यामुळे या हत्तीला पकडून त्याचं स्थलांतर करणं कारण का जंगली हत्ती आहे तर त्याला पहिल्यांदा बेशुद्ध केला पाहिजे मग त्याला ट्रक मध्ये वगैरे लोड केला पाहिजे मग दुसरीकडे नेला पाहिजे तर माहिती की त्याला कुठं स्थलांतर uh, करण्यात आला तर हत्ती पेरियार टायगर मध्ये स्थलांतरित करण्यात आला ठीक आहे पेरियार टायगर रिझर्व्ह मध्ये आता <Compass> पेरियार टायगर रिझर्व मध्ये याला ज्यावेळी काय करण्यात आलं स्थलांतरित करण्यात आलं तरी पण हा सुधारला नाही पेरियार टायगर रिझर्व्हच्या जवळपासची गावं त्यांना आयडेंटिफाय केली आणि त्या गावांमध्ये पण हा राईस खाण्यासाठी शिरतोय अजूनही शिरतोय तर त्यानं हे आपल्याला माहिती पाहिजे की मिशन कोंबन काय आहे ठीक आहे आपल्याला माहिती पाहिजे की हत्ती हा भारताचा नैसर्गिक वारसा प्राणी आहे नॅचरल हेरिटेज एनिमल आहे हत्ती ठीक आहे तसंच जर बघितलं तर की स्टोन स्पेसिस आहे एखाद्या मधला की स्टोन स्पेसिस म्हणजे अगदी महत्वाची स्पेसिज प्रजाती ज्यामुळे तिथली इकोसिस काय राहिले विस्टँड करते प्रोजेक्ट एलिफंटच्या दोन हजार सतराच्या जनगणनेपासनं भारताचा सर्वात जास्त म्हणजे जवळपास एकोणतीस हजार नऊशे चौसष्ट जंगली हत्ती भारतामध्ये आहेत आणि जागतिक लोकसंख्येच्या हे प्रमाण सुमारे साठ टक्के आहे जंगली हत्तींचं प्रमाण जर बघितलं तर भारतामध्ये साठ टक्के आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आपण प्रोजेक्ट एलिफंट लॉन्च केला होता नाईन नाईन्टी टू ला आणि बारा ऑगस्टला डे म्हणून साजरा करतो आपण देशात कर्नाटकमध्ये सर्वाधिक हत्ती आहेत तर कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक हत्ती आहेत देशामध्ये तर आपल्याला माहिती पाहिजे कर्नाटकमध्ये आहेत त्यानंतर आसाम आणि केरळचा क्रमांक लागतो काल सगळ्यांना तर ओके okay. तर मिशन अरिकोंबन ही आपल्याला माहिती पाहिजे अ जी जानेवारी दोन हजार बावीस दो ते एप्रिल दोन हजार तेवीस ची जी बॅच आहे जी कंबाईंड साठीची जी बॅच आहे तर ती अनॅकॅडमीवर आहे तर ते दुसरीकडे आहे तुम्ही ती दुसरीकडे खरेदी करू शकताय ठीक आहे ओके okay. तर हे होतं हत्तीपर्यंत सेला मकाक सेला मकाक नावाची हे मकाक वाकड आहे माकड आहे तर हे सेला मकाक ही नवीन प्रजाती भारतामध्ये आढळलेली आहे आपल्याला माहिती पाहिजे ही कोणत्या राज्यामध्ये आढळलेली आहे तर ही अरुणाचल प्रदेश मध्ये आढळलेली आहे अनु अरुणाचल प्रदेशमध्ये सेला पाहिजे तर या सेला खिंडीमध्ये हे माकड आढळलेलं आहे याला म्हणतात सेला मकाक तर झुआलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या पथकाला जर कळालं की ते सेलाखिंडीमध्ये आढळणारे माकड ही एक सेपरेट प्रजाती आहे ती आतापर्यंत मकाक प्रजाती जे आढळलेली आहेत तर त्यांच्या वेगळी ही प्रजाती आहे आणि त्यामुळं त्याला सेला मकाकला जर बघितलं तर एक सेपरेट प्रजाती म्हणून त्याची नोंद करण्यात आलेली आहे ठीक आहे ओके तसंच जर बघितलं तर प्रत्येक राज्यानं काही फुलपाखरांना राज्य फुलपाखरू दर्जा, फुल दर्जा दिला आहे भारतातलं पहिलं राज्य ज्यांनी राज्य फुलपाखरू दर्जा दिला एखाद्या अं फुलपाखराला ते म्हणजे कुठलं तर ते म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रानं दोन हजार पंधरामध्ये ब्लू मर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता सहामाही आलेली आहे दोन हजार तेवीस ची जी काही जून पर्यंत करंट अफेअर्स असणारी जानेवारी ते जून तर ही सहामाही तुम्हाला पृथ्वी डॉट नेट डॉट इन वर मिळेल तर आपल्याला माहिती पाहिजे की तशाच प्रकारे इतरही राज्य काय करत आहेत काही फुलपाखरांना राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात येत आहे अलीकडं कैसर ए हिंद या फुलपाखराला कोणत्या राज्यानं आपलं राज्य फुलपाखरू पाखरू असल्याचा दर्जा दिला आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की अरुणाचल प्रदेश सरकारनं हा दर्जा दिलेला आहे कैसर ए हिंद हे फुलपाखरू कुठला आहे अरुणाचल प्रदेश मधला आहे टेन्यू पॅल्पस इम्पेरियलियस असं तिचं त्याचं सायंटिफिक नेम आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर कैसर हे हिंद सोडलं तर ब्लू ड्यूक हे फुलपाखरू कोणत्या राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आलं आहे तर सिक्कीम या राज्यानं ब्लू ड्यूक या फुलपाखराला राज्य फुलपाखरू हा दर्जा दिला आहे मग आतापर्यंत कोणी कोणी दर्जा दिला आहे तर महाराष्ट्रानं ब्लू मर्मॉन ठीक आहे तर ब्लू मर्मॉन या फुलपाखराला दोन हजार पंधरा मध्ये दर्जा दिला होता आणि महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की एका द्या फुलपाखराला पहिल्यांदा राज्य फुलपाखरू असा दर्जा देणं स्टेट बटरफ्लाय त्यानंतर उत्तराखंड सरकारनं कॉमन पिकॉक याला दिला कर्नाटक सरकारनं सदन बर्ड विंग याला दिला दर्जा केरळ सरकारनं मलबार बँडेड पिकॉप किंवा बुधा मयुरी हे फुलपाखरू आहेत त्याला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला तामिळनाडून तामिळ यवमन या फुलपाखराला दिला गोव्यानं मलबार ट्री निम्फ या फुलपाखराला दर्जा दिलाय अरुणाचल प्रदेशनं ए हिंद आणि जर बघितलं तर सिक्कीम न ब्लू ड्यूक या फुलपाखराला हा दर्जा दिलेला आहे काल सगळ्यांना तर ही राज्य फुलपाखरं आपल्याला माहिती पाहिजेत की कोणाकोणाला हा दर्जा देण्यात आलेला आहे <coughs> तसच मोनार्क फुलपाखरे जी आहेत तर त्या फुलपाखरांना एनडेंजर्ड हा आयुसिएनच्या लाल यादीतला दर्जा मिळालेला आहे स्थलांतरित मोनार्क फुलपाखरे जी आहेत तर आयुसिएन न ती धोक्यात असल्याचं म्हणण्यात आलंय आणि त्याला एंड दर्जा देण्यात आलाय आता ही प्रजाती जर बघितलं तर अमेरिकेमध्ये आढळते कुठली मोनार्क फुलपाखरू आणि काही प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलिया हवाई आणि भारतासारख्या देशांमध्ये पण ती आढळते ही प्रजाती आवश्यक परागकण आणि जागतिक अन्न साखळी राखण्यासाठी फार महत्वाची आहे साठी फार महत्वाची आहे आणि गेल्या शतकामध्ये या खंडातल्या त्यांची संख्या तेवीस टक्के ते बहात्तर टक्के कमी झालेली आहे युनायटेड स्टेट्स कॅनडामधनं स्थलांतरित झालेल्या आधीच्या मोनार्क फुलपाखरांची संख्या देखील कमी झालेली आहे आणि म्हणूनच जर बघितलं तर त्यांचा काय करण्यात आलंय की एनडेंजर दर्जा देण्यात आलाय आता तुम्हाला वाट तुम्हाला इथे फार इंटरेस्टिंग या मोनार्क फुलपाखरांबद्दल माहिती पाहिजे ही फुलपाखरं स्थलांतरित प्रजाती आहे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी ते स्थलांतरित करतात आपण पंधरा वीस किलोमीटर जरी दुसऱ्या भागामध्ये गेलो तरी कसं होणार आई वडिलांच्या आठवण लगेच येते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची आठवण येते तर जर बघितलं तर हे कसं आ, हे फुलपाखर चार हजार किलोमीटर एवढं अंतर कापून दुसरीकडे स्थलांतर करतात किती एक फुलपाखरू तुम्ही म्हणाल की म्हणजे आपला प्रवास करताना आपण किंवा इथून दुसरीकडे जाताना असं वाटतं किती दूर तर हे एवढंच फुलपाखरू चार हजार किलोमीटर एवढं तब्बल अंतर कापतं काल सगळ्यांना तर हे आपल्याला माहिती पाहिजे की ही जी फुलपाखरू आहे अमेरिकेतनं वगैरे सुमारे चार हजार किलोमीटर प्रवास करून इकडे तिकडे जातं आणि त्याला आता एनडेंजर दर्जा देण्यात आला आहे आणि साठी ही फुलपाखरं बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी फुलपाखर फुलपाखरं फारच महत्वाची आहेत त्यानंतर जर बघितलं तर भारतामधला मालढोक पक्षी ज्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड असं म्हणण्यात येत आहे तर हा अलीकडं न्यूज मध्ये होता माक पक्षी म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड यांची संख्या बरेच कमी व्हायला लागलेली आहे आणि त्याला एक मेजर कारण आहे की ग्रेट इंडियन बस्टर्ड असणाऱ्या ठिकाणी बऱ्याच साऱ्या ट्रान्समिशन लाईन जातात म्हणजेच पारेशन ज्या काही लाईन जातात विज विजेच्या पारेशन वायर्स ज्या असतात ओव्हरहेड तुम्ही बसमधनं वगैरे जाताना तुम्ही टॉवरला जोडलेल्या मोठ्या मोठ्या लाईन्स दिसतील त्या हाय व्होल्टेजला इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करत असतात म्हणून त्यांना ट्रान्समिशन लाईन्स म्हणतात हे ग्रेट इंडियन बस्टर्ड असे खूप उंच उडत नाहीत अशा त्या ट्रान्समिशन लाईन्सला लेवलला उडतात आणि बऱ्याचदा इकडून तिकडं उडताना ट्रान्समिशन लाईन मध्ये अडकून त्यांचा काय झालेला आहे बरं निधन झालेलं आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयानं जे काही इलेक्ट्रिसिटी बोर्ड वगैरे आहेत त्यांना आदेश दिले होते की जिथं जिथं हे ग्रेट इंडियन बस्टर्डचे चे अ ज्याला आपण म्हणतो वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज वगैरे आहेत तर प्रोटेक्टेड एरियाज आहेत तर तिथं तुम्ही ह्या ट्रान्समिशन लाईन्स अंडरग्राऊंड न्या वरून न्यायचा नाही ठीक आहे तर इथं जर बघितलं तर माळढोक पक्षी म्हणजेच ग्रेट इंडियन पक्षाच्या असणाऱ्या सर्व वीज पारेशन तारा भूमिगत करण्याचे निर्देश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं अलीकडेच सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली की असं कसं ट्रान्समिशन लाईन आम्ही अंडरग्राऊंड घेणं त्याला टेक्नॉलॉजी वगैरे पण अवेलेबल नाही तर आपण काय करायचं ठीक आहे तर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की काहीतरी करायला पाहिजे मात्र या ग्रेट इंडियन बस्टर्डला अदरवाईज ते वाचणार नाही त्याचप्रमाणे यांचा अधिवास तोकडा पडतोय की काय म्हणून अलीकडं ग्रेट इंडियन बस्टर्ड हा जो काही पक्षी आहे तो पाकिस्तानामध्ये पण आला डेझर्ट नॅशनल पार्कमधन तो स्थलांतरित होऊन पाकिस्तानमध्ये आढळला होता आणि त्यामुळं त्याच्या स्थलांतराबाबत पण तो का स्थलांतर स्थलांतरित होतोय याबाबत पण चर्चा झाली होती आपल्याला माहिती पाहिजे की ग्रेट इंडियन बस्टर्ड हा जो काही पक्षी आहे याच्याबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे मालढोक पक्षी फक्त इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये आढळतो <coughs> म्हणजेच भारत आणि पाकिस्तानमध्ये हा काय होतो आढळतो त्याच एडिओटिस निजेटिपस असं तिचं काय निजेसेट नायग्लिसेप्स असं काय बरं त्याचं सायंटिफिक नेम आहे सायंटिफिक नेम इथं लक्षात ठेवायची गरज नाही ग्रेट इंडियन बस्टर्डची त्याचा लाल दर्जा आपल्याला माहिती पाहिजे रेड लिस्ट मधला दर्जा आयुषी यांच्या माहिती पाहिजे तो आहे क्रिटिकली एनडेंजर्ड क्रिटिकली प्रोटेक्शन समावेश आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीशे एकोणऐंशी साली सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामधला आदिवास मिळून नानज इथं माळढोक अभयारण्य स्थापन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये आकारानं सर्वात मोठं अभयारण्य कुठलं आहे ते म्हणजे सोलापूर अहमदनगर जिल्ह्यांमधलं नानदच अभयारण्य बस्टर्ड हा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे मध्ये मालडोक साठी संवर्धन सेंटर प्रजनन केंद्र त्याचं स्थापन करण्यात आलेलं आहे तर ग्रेट इंडियन बस्टर्ड आपल्याला माहिती पाहिजे की हा पक्षी जो आहे हा शहामृगासारखा दिसणारा पक्षी आहे ग्रासलँड मध्ये हा राहतो ठीक आहे आणि त्याचं फ्लाईट खूप उंच नसतो मोठा पक्षी असतो आणि त्याची फ्लाईट पण एका लेवलला असते खूप उंच उडत नाही तो काल सगळ्यांना तर आपल्याला माहिती पाहिजे की मालडो पक्षी तसंच अलीकडे कोणत्या राज्यानं गिधाडांच्या संवर्धनासाठीची समिती स्थापन केलेली आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की तमिळनाडू राज्यामध्ये राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे गिधाडांच्या संवर्धनासाठी एकोणीशे त्र्याण्णव ते दोन हजार तीन दरम्यान गिधाडांच्या संरक्षणासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्याची शिफारस भारतातल्या गिधाडांच्या संरक्षणावरील राष्ट्रीय कृती समितीने दिली होती आणि त्यानुसार आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे इथं जर बघितलं तर ही समिती काय करणार आहे बऱ्याच साऱ्या गिधाडांचा जी काही मृत्यू होतोय भारतामध्ये तो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स ज्याला एन एस ए आय डी असं म्हणतात नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स तर कोण सांगत की नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे एक ज्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे कारण का त्या औषधामुळं काय होतंय गिधाडांची संख्या रास पावत आहे यस कोण सांगतंय मध्ये सांगा नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स कुठले आहे की ज्याच्यावर ऑलरेडी भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे येस yes, स्पेशलला uh, पण जे जॉईन झाले आहेत त्याही विद्यार्थ्यांनी सांगा कमन यस yes. तर डायक्लोफिनॅक ठीक आहे त्याच्या अगोदरचा प्रश्न आहे सर बटरफ्लायचा लाईफ स्पॅन कमी असतो ना मग तर हे पर्टिक्युलर बटरफ्लाय जे आहेत तर ते त्यांचा लाईफ स्पॅन तेवढा असतो एका सिंगल फ्लाईटमध्ये ते चार हजार किलोमीटर जाऊ शकतात असा शोध लागलेला आहे ठीक आहे येस yes. ओके okay. तर डायक्लोफिनॅक आपल्याला माहिती पाहिजे हे जे काय डायक्लोफिनॅक आहे हे काय करतं तर डायक्लोफिनॅक हे जे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग म्हणजे याला एक वेदनाशामक म्हणून वेटरनरी ड्रग आहे है, हे म्हणजे हे वेटरनरी डायक्लोफिनॅक सगळ्यांनाच वापरतात मात्र वेटरनरी क्षेत्रामध्ये मा त्याचा जास्त वापर होतो म्हणजे काय होतं या प्राण्यांच्या बॉडीमध्ये ते डायक्लोफिनॅक साठत प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते कार्कॅसेस जे म्हणजे त्यांचं जे काही मृत्यू जे मृतदेह आहेत ते ओपन मध्ये टाकण्यात येतात जेणेकरून गिधाड वगैरे त्याच्यावर काय करतात जगतात आता हे गिधाड ज्यावेळी ह्या प्राण्यांचं मास खातात तर त्यांच्या मासामधला असणारा जे डायक्लोफिनॅक आहे ते या गिधाडांच्या अंगामध्ये प्रवेश करत आणि बायो अॅक्युम्युलेशन होतं डायक्लोफिनॅक्स आता डायक्लोफिनॅक मात्र गिधाडांवर फार बेकार काय करत काम करत जसं की गिधाडांची मान आहे ती स्टीफ होणं ताठर होणं गिधाडांमध्ये प्रजनना गिधाड अंडे घालतात तर ते जे अंडे घालतात त्या अंड्यांचं कवच हे खराब होतं आणि ज्यामुळं काय होत नाही त्यांची पिल्ल टिकत नाहीत तसंच जर बघितलं तर किडनी फेल्युअर होतं गिधाडांमध्ये आणि त्यामुळे या डायक्लोफिनॅक मुळे असं लक्षात आलं की हे डायक्लोफिनॅक काय व्हायला लागलेलं ला आहे की गिधाडांच्या मध्ये आढळतंय आणि गिधाडांचे त्यामुळं मृत्यू व्हायला लागलेले आहेत आणि गिधाडांचं प्रमाण खूप कमी झालं जर बघितलं तर त्र्याण्णव ते दोन हजार तीन दरम्यान गिधाडांच्या संख्येमध्ये शहाण्णव टक्क्यांनी घट झाली होती तर त्यानंतर मात्र डायक्लोफिनॅकचा काय करण्यात आलं बंदी घालण्यात आली वेटरनरी यूज मधनं तरी पण अजूनही बऱ्याच ठिकाणी डायक्लोफिनॅकचा वापर करण्यात येतो आपल्याला माहिती पाहिजे की भारतामध्ये काय आहे की एवढ्या नऊ प्रजाती गिधाडांच्या आढळतात त्या नऊ प्रजातींमधल्या क्रिटिकली एंडेंजर्ड असल्या असणाऱ्या गिधाड प्रजाती आपल्याला माहिती पाहिजेत तर त्यामध्ये हे व्हाईट रम्प्ट वल्चर ठीक आहे त्याला असं पाठीवर इथं व्हाईट कलरचा असा काय असतो बरं की पिस असतात तर व्हाईट रम्प्ट वल्चर त्याला म्हणतात सिलेंडरचर ठीक आहे हे स्लेंडर बिल्ड वल्चर आहे इंडियन वल्चर भारतीय गिधाड हे इथं आहे आणि त्याचप्रमाणे रेड हेडेड वल्चर लाल डोका असलेलं वल्चर म्हणजे हे चार प्रजाती क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत एक आहे इंडियन वल्चर एक आहे स्लेंडर बिल्ड वल्चर एक आहे व्हाइट रम्प्ट वल्चर आणि एक आहे रेड हेडेड वल्चर काल सगळ्यांना तर ही चार प्रजाती आपल्याला माहिती पाहिजेत की ज्या अत्यंत धोक्यात असलेल्या क्रिटिकली एंडेंजर्ड असलेल्या प्रजाती आहेत समजलं सगळ्यांना त्याचप्रमाणे जर बघितलं तर अलीकडं झोरबा कुत्र्याचं निधन झालेलं आहे शिकाऱ्यांचा कर्दन काळ म्हणून त्याला ओळखलं जायचं जे काही पोचर्स आहेत शिकार करतात नॅशनल पार्कमध्ये वगैरे येऊन तर त्यांना पकडण्यासाठी हा झोरबा कुत्रा मदत करायचा शिकाऱ्यांचा मार्ग काढण्यासाठी तैनात करण्यात आलेला हा भारतातला पहिला असा कुत्रा होता झोरबा त्याचं नाव होतं त्याचं गुवाहाटीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं बेल्जियन मेलिनॉइस या जातीचा हा कुत्रा बारा वर्षांचा नर कुत्रा वन्यजीवांच्या वन्यजीव ज्याला आपण म्हणतो की अं शिकार वगैरे करणं किंवा तस्करी वगैरे करणं असे जे काही लोक करतात तर त्यांना पकडण्यासाठी पहिल्यांदाच एक डॉग पथक तयार करण्यात आलं होतं श्वान पथक त्याचं नाव होतं के नाईन तर या के नाईनचा तो सदस्य होता आणि यानं मोस्ट ऑफ द त्याची काय बर कार्यकाळ हा कुठं घालवलेला आहे तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये दोन हजार बारा तो सेवेत होता दोन हजार एकोणीसला ला निवृत्त झाला आणि जवळपास साठहून अधिक शिकाऱ्यांना पकडण्यामध्ये त्यानं कॉन्ट्रीब्युट केलेला आहे त्याचा गामोस म्हणजे आसाम सरकारनं त्याला गामोसा ते कापड वगैरे असतं मानाचं जशी आपल्या इथं शाल असते तशा प्रकारे गामोसा आणि सन्मानपत्र देऊन त्याला सन्मानित पण करण्यात आलं होतं तर झोरबा या कुत्र्याचं अलीकडे निधन झाल्याचं आपल्याला माहिती पाहिजे यस, yes. तर निश्चय नावाची कंबाईंड मुख्य परीक्षेसाठीची एंटायर बॅच अनॅकॅडमीवर अवेलेबल आहे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता कोंबाईंड मेन्स असाल तर दोन हजार तीनशे नव्याण्णव रुपयाला केवळ तुम्हाला निश्चय ही बॅच मिळेल त्याचप्रमाणे जर बघितलं तर जॉग्रफीची बॅच कम्प्लीट तुम्ही करू शकताय नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तसंच इकॉनॉमिक्सची बॅच एक हजार चारशे नव्याण्णव रुपये मध्ये करू शकताय आणि इतरही सर्व लेक्चर्स युट्यूबवर आहेत माझे एम अन अकॅडमी लाईव्ह एम पी एस सी या शकताय तुम्हाला माझे सर्व लेक्चर्स झालेले बघण्यासाठी श्रीकांत साठे परिक्रमा हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा त्यावर सर्व लिंक्स आहेत आणि या पुढील लेक्चर जे तलाठी सरळ सेवा यासाठीच से जे लेक्चर आहे जे प्रश्नांची सिरीज आहे ते आज संध्याकाळी सहा वाजता आहे तर भेटूया आज संध्याकाळी सहा वाजता त्या लेक्चर मध्ये आणि स्पेशल क्लासेस जे आहेत आपले म्हणजेच कंबाईडमेंटची ही पुढची सिरीज अशी ही पुढच्या महिन्यामध्ये एक तारखेपासनं पुन्हा एकदा सुरू होणार आहे थँक्यू एव्हरी वन हॅव अ गुड डे भेटूया पुन्हा पर्यावरण क्षेत्रातल्या अगदी महत्वाच्या चालू घडाऊ चाला चालू घोडामोडींचा थँक्यू टेक केअर